नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की इयत्ता 5वी नवोदय विद्यालय समितीने आपले फॉर्म म्हणजे इयत्ता 6वी वर्गासाठी जे प्रवेश परीक्षा फॉर्म असतात ते फॉर्म सुरू केलेले आहेत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या संधीची वाट बघत होते की केव्हा नवोदय विद्यालयाचे फॉर्म सुरू होतील. तर मित्रांनो, ती वेळ आलेली आहे, नवोदय विद्यालयाचे फॉर्म सुरू झाले आहेत. या ठिकाणी ते फॉर्म केव्हा भरायचे, किती तारखेपर्यंत आपण ते फॉर्म भरू शकतो, त्यानंतर परीक्षा कधी होणार, परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम असणार, या सर्व गोष्टीची या ठिकाणी आणि फॉर्म कसा भरायचा, या देखील या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इयत्ता 5वी 6वीच्या प्रवेश परीक्षेसाठी 5वी वर्गासाठी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याकडून एक नवोदय विद्यालय समिती एक परीक्षा घेत असते आणि त्या परीक्षामार्फत इयत्ता 6वीच्या वर्गासाठी विद्यार्थ्यांची निवड करत असते. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघूया की आता आपल्याला या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कॅटेगरीनुसार काही सवलती देखील असतात, कॅटेगरीनुसार आणि ग्रामीण आणि शहरी भागानुसार जागा देखील असतात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जवळपास 27 राज्य आणि घटक 8 घटक राज्य याच्यामध्ये आपल्याला ही परीक्षा होत असते, म्हणजे 27 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये आपल्याला परीक्षा होत असते हे देखील माहिती आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक नवोदय विद्यालय केंद्र असते. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जवळपास 34 नवोदय विद्यालयाची केंद्रे आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असं नवोदय विद्यालयाचं केंद्र असते. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की नवोदय विद्यालयाची परीक्षा ही 10 एप्रिल 2021 रोजी 11 वाजता या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपण हे परीक्षा फॉर्म जवळपास 15 डिसेंबर 2020 आपण हे फॉर्म भरू शकतो. मित्रांनो, अजूनही लक्षात घ्या की 10 एप्रिल 2021 रोजी ही परीक्षा 11:30 केंद्रावरती होणार आहे. त्यानंतर आपल्याला 15 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. मित्रांनो, आता हे फॉर्म कसे भरायचे, फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघू. आपण आता माहिती बघूया की ही परीक्षा कशी होणार किंवा परीक्षेचे स्वरूप कसे असते, परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असतात, किती मार्कसाठी कोणता विषय असतो या ठिकाणी आपल्याला बघायचे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आता अजून फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, या ठिकाणी या पूर्ण प्रॉस्पेक्टमध्ये ती माहिती दिलेली. मित्रांनो, हे प्रॉस्पेक्ट जे आहे किंवा ही जी PDF आहे याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते शेवटी देईल, ज्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये असलेली संपूर्ण माहिती डाउनलोड केल्याच्यानंतर बघता येईल. आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या या ठिकाणी पुरावे सादर करायचे आहेत, जे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागतात, ते पुरावे तुम्हाला शाळेकडून किंवा तुमच्याकडून कोणकोणत्या पुरावे किंवा आपल्याला सर्टिफिकेट लागतात ते या ठिकाणी आपल्याला दिलेले. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 7 भाषांमध्ये ही परीक्षा होत असते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हिंदी, मराठी, इंग्रजी, त्यानंतर कन्नडा, उर्दू, तेलुगू आणि गुजराती अशा जवळपास 7 भाषेमध्ये परीक्षा ही महाराष्ट्र राज्यामध्ये होत असते. त्यापैकी तुम्हाला हवी ती भाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघूया की आपल्या परीक्षेसाठी असणारा सिलेबस कोणता आहे. तर जवळपास इथे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, 11:30 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत या परीक्षेचा कालावधी राहणार आहे. 80 प्रश्नासाठी परीक्षा होणार आहे, वेळ जवळपास 1 तास असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे बुद्धिमत्ता चाचणीसाठी जवळपास 40 प्रश्न असतात, जे की 50 गुणासाठी तुम्हाला सोडवायचे असतात आणि त्यासाठी वेळ जवळपास 60 मिनिटे म्हणजे 1 तास असतो. त्यानंतर अर्थमॅटिक टेस्ट म्हणजे अंकगणिती टेस्ट चाचणीसाठी जवळपास 20 प्रश्न असतात, 25 गुण असतात आणि 30 मिनटं हा वेळ असतो. त्यानंतर जे आपली भाषा चाचणी असते, भाषा विषयावरती आधारित जवळपास 20 प्रश्न 25 गुणासाठी असतात आणि त्याच्यासाठी देखील वेळ हा 1/2 तासात असतो. अशा प्रकारे तुम्हाला 2 तासामध्ये ही पूर्ण चाचणी सोडवायची आहे. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला ती आन्सर की किंवा आन्सर शीट कशा पद्धतीची असणार आहे. तुम्हाला काळा किंवा निळ्या कलरचा पेन वापरायचा या ठिकाणी आणि असे दिलेले जे तुम्हाला पर्याय असतात ABCD यापैकी जो योग्य पर्याय त्या योग्य पर्यायाला तुम्हाला या ठिकाणी गोल वर्तुळ करायचं आहे किंवा त्याचं पूर्ण डार्क वर्तुळ या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण पुढे बघूया की आपल्या दिलेली जे अभ्यास असतो हा विषय अभ्यास कशा पद्धतीचा असतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, दिलेली आकृती जशास तंतोतंत आकृती ओळखणे, त्यानंतर एखादी त्याची उलट प्रतिमा किंवा आरशातील प्रतिमा किंवा त्याचा वगळलेला भाग असेल किंवा एखाद्या आकृतीचा काही भाग असेल किंवा येणारी क्रमगत पुढची आकृती असेल, अशा प्रकारच्या तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये द्यावी लागत असतात. बुद्धिमत्ता जवळपास 50% अभ्यासक्रमासाठी बुद्धिमत्ता असते, त्यामुळे बुद्धिमत्तेचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने होणे गरजेचं असतं. आणि यासाठी संपूर्ण व्हिडिओ या चॅनल या बुद्धिमत्तेचे आपल्या चॅनलवरती दिलेले. त्यानंतर मित्रांनो, दुसरा अभ्यास जो असतो
तो गणित आणि भाषे विषय. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर भरायचा, पण हा जो फॉर्म आहे हा सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट मात्र तुम्हाला आपल्याला परीक्षेचा फॉर्म भरते वेळेस तुम्हाला शाळेकडून भरून घ्यायचा आहे. आणि हे सर्टिफिकेट याच्यावरती हेडमास्टरची सही शिक्का असणे देखील गरजेचं आहे मित्रांनो. हा फॉर्म स्कॅन केल्याच्या नंतरच तुम्हाला आपला इयत्ता 5वी नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो. मित्रांनो चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आणि अभ्यास कसा करायचा याबद्दल परिपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद.